अ मॅन हू वॉज सेंच्युरी अहेड ऑफ इस टाइम हे वाक्य एका स्पिरिच्युअल गुरूंसाठी हमखास वापरलं जातं त्याचं कारण म्हणजे या गुरुंनी मांडलेलं तत्वज्ञान त्यांची आयडिओलॉजी आणि त्यावरून घडलेल्या कॉन्ट्रोवर्सीज या कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत त्यांचं नाव म्हणजे ओशो उर्फ आचार्य रजनीश कोण होते ओशो सविस्तर बघू नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिडून भगवान श्री रजनीश ज्यांना ओशो किंवा आचार्य रजनीश असंही म्हणतात मोस्टली त्यांचं ओशो हे नावच लोकांना जास्त माहित असत पण त्यांचं मूळ नाव होत चंद्र मोहन जय ओशो यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस साली कुचवाडा म्हणजेच आताच्या मध्य प्रदेशात झाला ओशो रजनीश यांच्या बाबतीत एक म्हंटलं जायचं की जेव्हा ते लहान होते तेव्हा ज्योतिषांनी असं सांगितलं होतं की रजनीश यांच्या कुंडलीत दर सात वर्षांनी मरण्याचा योग आहे तर एकवीस वर्षांचे होईपर्यंत पण जर रजनीश एकवीस वर्षांचे झाले आणि तोवर अघटित काही घडलं नाही तर ते पुढे बौद्ध धर्म स्वीकारतील ओशो रजनीश यांचे वडील बाबूलाल जैन आणि आई सरस्वती जैन हे दोघं समाजाचे होते ओशो रजनीश यांचं बालपण त्यांच्या आजी आजोबांकडे गेलं ते सात वर्षांचे होईपर्यंत आजी आजोबांजवळच राहत होते ओशो रजनीश सात वर्षांचे असताना त्यांच्या आजोबांचं सा निधन झालं आणि ते पुन्हा आपल्या आईबाबांजवळ राहू लागले लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि प्रचंड हुशार होते आणि त्यांचं वाचनच मुळात खूप जास्त होतं असं म्हणतात की ते लहान होते तेव्हापासूनच त्यांना कुठल्याही विषयावर डिबेट करण्यात इंटरेस्ट असायचा आणि त्यात ते, 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 ते पारंगत सुधारते शाळेत असताना ते शाळेतल्या शिक्षकांशी सुद्धा डिबेट करायचे एक तरुण बुद्धिजीवी म्हणून रजनीश यांनी शिक्षकांना भेटी दिल्या आणि त्यांच्याकडून आंतरदृष्टी आत्मसात केली ज्ञान प्राप्त करून घेतलं त्यांनी जबलपूरच्या विद्यापीठात तत्वज्ञानाचा अभ्यास केला एकोणीसशे पंचावन्न मध्ये बी ए आणि एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सागर विद्यापीठातून त्यांनी एम ची डिग्री मिळवली आणि पुढे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना एक तीव्र आध्यात्मिक जागृती मिळाली ज्याला आपण स्पिरिच्युअल अवेअरनेस स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस असं सुद्धा म्हणतो जबलपूरच्या विद्यापीठात त्यांनी लेक्चरर म्हणून नोकरी करायला सुरुवात केली त्यावेळी ते त्यांनी वेगवेगळ्या धर्मांवर आणि आयडिओलॉजीसवर प्रवचन द्यायला सुरुवात केली होती पण पुढे एकोणीसशे सहासष्ट साली रजनीश यांनी आपल्या विद्यापीठाच्या पदाचा राजीनामा दिला आणि ते गुरु म्हणजेच आध्यात्मिक मार्गदर्शक आणि मेडिटेशन गुरु म्हणजे ध्यानाचे शिक्षक बनले एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी लोकांना दीक्षा दिली ज्यांनी परंपरेने जगाचा त्याग केला आणि संन्यास घेतला होता संन्यासी होऊन जगापासून अलिप्त होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पारिवारिक जीवनात राहूनही संन्यासी होऊ शकता हा कॉन्सेप्ट रजनीश यांनी जगाला समजावून सांगितला पटवून दिला ओशो यांनी शंभर पेक्षा जास्त मेडिटेशनचे मार्ग त्यांच्या अनुयायांना शिष्यांना आणि सामान्यांना शिकवले त्यातला सगळ्यात जास्त गाजलेला मेडिटेशनचा प्रकार होता डायनॅमिक मेडिटेशन हे मेडिटेशन पाच भागात विभागलेलं होतं या मेडिटेशन प्रकारात व्यक्त होण्यासाठी गाणं ओरडणं नाचणं हसणं असे सगळे प्रकार आणि प्रयोग समाविष्ट होते शिवाय या अख्ख्या प्रोसेस मध्ये फक्त मेडिटेशनच नाही तर योगाभ्यास श्वासावरचा कंट्रोल हिप्नोसिस या सगळ्या विद्यांचा सुद्धा समावेश होता ज्यात ओशो स्वतः पारंगत होते एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला पहिल्यांदा पाश्चात्य लोक रजनीश यांच्याकडे आले रजनीश हे त्यांच्या लैंगिकतेबद्दलच्या प्रगतीशील दृष्टिकोनासाठी सुद्धा अधिक प्रसिद्ध झाले लेखक लुईस एफ कार्टर यांनी असं लिहून ठेवलंय की एकोणीसशे साठ ते एकोणीसशे दरम्यान ओशो यांनी अनेक शैक्षणिक पद भूषवली होती अगदी जबलपूर विद्यापीठासारख्या काही विद्यापीठांमध्ये त्यांनी तत्वज्ञान शिकवलं पण पुढे मात्र त्यांनी स्वतःचं तत्वज्ञान जोपासण्यास सुरुवात केली नोकरी सोडल्यानंतर आचार्य रजनीश यांनी नवसन्यास आंदोलनाची सुरुवात केली आणि नंतर स्वतः स्वतःला ओशो म्हणून घ्यायला सुरुवात केली कार्टर असं नमूद करतात की एकोणीशे सत्तर पर्यंत त्यांनी शिष्यांची पहिली तुकडी म्हणजेच नवसन्यासी गोळा केले आपल्या मार्गदर्शनाखाली मॉडर्न संन्यासी तयार केले त्यांचे शेकडो अनुयायी स्वतःला रजनीशी म्हणू लागले होते नंतर ग्रीक वारस असलेल्या त्यांच्या एका शिष्याने पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथे एक मालमत्ता खरेदी केली जो नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून त्यांचा मुख्य आश्रम बनला एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी सालात ओशो अमेरिकेला गेले आणि अमेरिकेतल्या ओरेगॉन प्रांतात त्यांनी आश्रम सुरू केला ओशोंचा आश्रम साधारण पासष्ट हजार एकर पसरला होता असं म्हटलं जातं की ओशो फ्री सेक्स या कॉन्सेप्टचा प्रसार करणारे होते असं म्हटलं जातं की त्यांच्या आश्रमात त्यांचे अनुयायी महिन्यात नव्वदहून हून अधिक वेळा एकापेक्षा जास्त पार्टनर सोबत शारीरिक संबंध ठेवायचे फ्री सेक्स या त्यांच्या आयडिओलॉजी मागचं कारण असं होतं की ते लग्न परंपरा म्हणजेच फॅमिली कॉन्सेप्टचा विरोधात होते त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक कोणत्याही प्रकारचे संबंध कोणा एका व्यक्तीबद्दल वाटण्याच्या ते विरोधात होते त्यांच्या आश्रमात एक नियम पाळला जायचा नोबड़ी स्टेज लॉयल टू एनीबड़ी इन द ग्रुप बट एवरीबड़ी स्टेज लॉयल टू द ग्रुप म्हणजे कोणा दोन व्यक्तींमध्ये संबंध प्रस्थापित होऊ नयेत यासाठी त्यांनी फ्री सेक्स ही कॉन्सेप्ट दृढ केली होती अशी मान्यता आहे त्यांच्या सेक्स आणि संभोग या विषयांबद्दलच्या मतांमुळे ते अनेकदा अनेक, अनेक मध्ये सापडले होते त्यांच्या या विषयीच्या भूमिका कायम वादग्रस्त ठरायच्या ओशनची प्रसिद्धी फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात झाली हे आपण सगळे जाणतोच पुण्यातल्या त्यांच्या कोरेगाव पार्कात असणाऱ्या आश्रमाला त्यांचे अनेक शिष्य आणि अनुयायी आजही भेट देत असतात कार्टरच्या म्हणण्यानुसार एकोणीसशे शहात्तर पासून सुमारे तीस हजार फॉरेनर्स वर्षाला या आश्रमाला भेटी देतात त्यातले सुमारे पंचवीस हजार फॉरेनर्स तर दरवर्षी येणारे असतात आणि यात मुख्य म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले नावाजलेले हस्ती सुद्धा असतात सायंटिस्ट असतात इंजिनियर्स असतात डॉक्टर्स असतात राजकारणी असतात आणि सिनेमावाले सुद्धा असतात बॉलिवूड मधले विनोद खन्ना परवीन बाबी आणि महेश भट हे सेलिब्रिटी लोक ओशोनच्या तत्वज्ञानाचे गाढे समर्थक होते ओशोनचा जन्म भारतात झाला त्यांचा पुण्यात आहे पण ओशोना भारत देश सोडावा सुद्धा लागला होता या यामागचं कारण काय होतं तर जेव्हा त्यांच्या कार्यामुळे भारतात प्रसिद्धी मिळायला लागली तेव्हा भारतात इंदिरा गांधींचं सरकार होतं आणि भारत सरकार हे ओशोंचं तत्वज्ञान त्यांचा आश्रम त्यांचे अनुयायी या सगळ्याच्याच विरोधात होतं डब्ल्यू आर एस पीच्या एका रिपोर्टनुसार ओशोंवरती गव्हर्नमेंट कडून अनेक ॲलिगेशन्स लावण्यात आली त्यांच्यावर वेश्या व्यवसाय सोने तस्करी आणि टॅक्स चोरीचे असे अनेक आरोप करण्यात आले होते या सगळ्यामुळे ओशोंच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला ज्यामुळे रजनीशींना म्हणजेच त्यांच्या अनुयायांना या गोष्टीचा राग आला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ज्या वर्षी ते ओरेगॉनला रवाना झाले त्याच वर्षी हिंदू कट्टरतावाद्यांनी त्यांची हत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच ओशो भारताबाहेर गेले नंतर ते जेव्हा पुन्हा भारतात परतले तेव्हा भा देशातल्या त्यांच्या उर्वरित अनुयायांनी त्यांचं भक्तिभावाने स्वागतही केलं पुढे त्यांनी काठमांडू पासून जागतिक दौरा सुरू केला त्यातही ते त्यांना तेरा वेगवेगळ्या देशांनी प्रवेश नाकारला शेवटी ते पुन्हा मायदेशी परतले आणि नंतर मग पुढे त्यांची तब्येत ढासळू लागली ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा कमी येऊ लागले आणि एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांचं निधन झालं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी बोलबिडू चॅनल पाहत राहा